नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निक मध्ये तुम्ही प्रवेश केल्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. आता फर्स्ट इयर साठी खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आलेली आहे, इन्फॉर्मेशन न्यूज आलेली आहे की कशी की MSBT ने 11 ऑगस्ट 2023 ला जाहीर केलेला आहे की जो फर्स्ट इयर आहे म्हणजे की जे बॅच 2023-24 पासून लागू होणार आहे त्यांना आता आय स्कीम नसून के स्कीम आहे, सिलेबस बदललेला आहे. तर आता बघणार आहे आपण की के स्कीम मध्ये कुठला सिलेबस आहे आणि त्याच्यानंतर कोणते कोणते तुम्हाला सब्जेक्ट्स आहेत त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगणार आहे. प्लस मॅथ्सचा सिलेबस काय आहे, मॅथ्सच्या सिलेबसमध्ये काय चेंज झालेलं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुरेपूर माहिती भेटणार आहे. तसेच सेकंड इयरचे विद्यार्थी जे फायनल इयरला पोहोचू शकले नाही, जे फेल झालेले आहेत त्यांना फायनल इयरला जाण्याची संधी आहे का, त्यांना कॅरी ऑन लागणार का, हे पण डिस्कशन आपण या व्हिडिओवर करणार आहे. तर तुम्ही आता हा व्हिडिओ बघा. आता बघा, सर्वात आधी फर्स्ट इयर, फर्स्ट इयरचे कॉमन टू ऑल सर्वांसाठी एक आणि सर्व सब्जेक्ट्स कॉमन आहेत फर्स्ट सेमिस्टरसाठी. तर फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला पहिला सब्जेक्ट आहे बेसिक मॅथमॅटिक्स, दुसरा सब्जेक्ट आहे बेसिक सायन्स म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री, तिसरा सब्जेक्ट आहे कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश, आधी फक्त इंग्लिश होता आता झाला तो कम्युनिकेशन स्किल, चौथा जो सब्जेक्ट आहे हा प्रॅक्टिकल आहे समजा इंजिनिअरिंग ग्राफिक्स, त्याच्यानंतर पाचवा जो आहे इंजिनिअरिंग वर्कशॉप प्रॅक्टिकल्स, सहावा फंडामेंटल ऑफ ICT आणि एक सातवा एक विषय आलेला आहे योगा अँड मेडिटेशन. हे नवीन इन्क्रिमेंट झालेली आहे के स्कीम मध्ये, आय स्कीम मध्ये नव्हती. त्याच्यानंतर आय स्कीम मध्ये जो पेपर होता हा 70 मार्काचा आहे, तसाच के स्कीम मध्ये पण पेपर 70 मार्काचा राहणार आहे आणि 30 मार्क हे इंटरनल टेस्टचे राहणार आहेत. आधी आय स्कीम मध्ये मायक्रो प्रोजेक्ट होता तर के स्कीम मध्ये मायक्रो प्रोजेक्ट राहणार नाही आहे. 15 मार्क्सचा पहिल्या 15 युनिट टेस्टला आणि 15 मार्क्स दुसऱ्या युनिट टेस्टला राहणार आहेत. तसेच बघा, जो 70 मार्काचा जो पेपर राहणार आहे बेसिक सायन्सचा हा ऑनलाईन पेपर राहणार आहे. त्याच्यानंतर 15 मार्क्स हे फिजिक्सचे आणि 15 मार्क्स हे केमिस्ट्री युनिट टेस्टचे, आणि 70 मार्काचा MCQ वाला पेपर राहणार आहे, 1.5 तासाचा त्याचा टायमिंग राहणार आहे. त्याच्यानंतर इंग्लिशचा पेपर हा 70 मार्काचा राहणार आहे आणि 30 मार्क्स युनिट टेस्टचे, आणि याला पण 3 तास वेळ राहणार आहे. तसंच इंजिनिअरिंग ग्राफिक्सचा प्रॅक्टिकल राहणार आहे आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग वर्कशॉप याचा पण प्रॅक्टिकल राहणार आहे. तसंच फंडामेंटल ऑफ ICT याचा 50 मार्क्सचा पेपर राहणार, म्हणजे की 25 मार्क प्रॅक्टिकल, 10 मार्क्स मिनिमम पास व्हायला पाहिजे आणि 25 मार्क्स प्रॅक्टिकल राहणार आहे. टोटल असे 75 मार्क्सचं टोटल फंडामेंटल ऑफ ICT साठी दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर एक लास्ट आहे योगा आणि मेडिटेशन, याचे पण टोटल 50 मार्क राहणार आहेत. तर टोटल तुमचं आता टोटल मार्काचं कॅल्क्युलेशन हे 875 मार्काचं राहणार आहे. त्याच्यानंतर बघणार आहोत की आता आय के स्कीम मध्ये कुठला सिलेबस आलेला आहे मॅथ्ससाठी. तर सर्वात महत्वाचं आहे की विद्यार्थ्यांना कन्फ्युजन झालेलं आहे की बाबा आता मॅथ्सचा अभ्यास काय करावं काय नाही करावं, तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की मॅथ्सचा सिलेबस काय आहे. तर आता बघा, फर्स्ट सेमिस्टरमध्ये जो मॅथ्स आहे हा सर्व ब्रँचसाठी कॉमन आहे, कॉम्प्युटर असो, इलेक्ट्रिकल असो, मेकॅनिकल असो, सिव्हिल असो, इलेक्ट्रॉनिक्स, टेली कम्युनिकेशन असो की कुठली. फर्स्ट सेमिस्टरचा बेसिक मॅथमॅटिक्स याचा कोड दिलेला आहे 311302 आणि याचा सिलेबस बघणार आहे आता आपण काय आहे. तर बघा, याचा सिलेबस आहे पहिला जो चॅप्टर आहे पहिला युनिट आहे अल्जब्रा. अल्जब्रामध्ये एक तीन चॅप्टर दिलेले आहेत, लॉगरिथम, मॅट्रासेस आणि पार्शियल फ्रॅक्शन. याच्या आधी आय स्कीम मध्ये डिटर्मिनंट होता, पण या के स्कीम मध्ये डिटर्मिनंट हा चॅप्टर त्यांनी डिलीट केलेला आहे, गायब केलेला आहे. तसा सेकंड नंबरचा युनिट दिलेला आहे ट्रिग्नॉमेट्री. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये त्याचे ट्रिग्नॉमेट्रीचे 5 चॅप्टर्स आहेत, ट्रिग्नॉमेट्री रेशो, त्यानंतर ट्रिग्नॉमेट्री रेशो ऑफ अलाइड अँगल अँड कंपाऊंड अँगल, त्याच्यानंतर आहे मल्टिपल अँगल अँड सब मल्टिपल अँगल, त्याच्यानंतर आहे फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले, आणि त्याच्यानंतर आहे इन्वर्स ट्रिग्नॉमेट्री रेशो रिलेटेड प्रॉब्लेम. म्हणजे की जो आय स्कीममध्ये जो सिलेबस होता ट्रिग्नॉमेट्रीचा सेम टू सेम सिलेबस हा के स्कीममध्ये पण राहणार आहे. त्याच्यानंतर जो तिसरा युनिट आहे हा आहे स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईनमध्ये पण जो आय स्कीममध्ये जो सिलेबस होता सेम टू सेम हा के स्कीममध्ये पण राहणार आहे आणि इथं चेंजेस केलेला आहे MSBT ने चौथा युनिटमध्ये, की जे चौथ्या युनिटमध्ये मेन्शुरेशन होता आय स्कीमला तर मेन्शुरेशन पूर्णच्या पूर्ण काढून टाकलेला आहे आणि त्याच्या जागी आलेला आहे डिफरन्शियल कॅल्क्युलेशन. म्हणजे डिफरन्शियल कॅल्क्युलेशन म्हणजे काय, तर डेरिव्हेटिव्ह आणि अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा जो सब्जेक्ट होता, हा जो सब्जेक्ट हे होता चॅप्टर होता, तर हा चॅप्टर आधी आय स्कीममध्ये सेकंड सेमिस्टरला होता, पण आता हा फर्स्ट सेमिस्टरलाच आलेला आहे डेरिव्हेटिव्ह आणि अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. आणि लास्ट जो युनिट आहे हा स्टॅटिस्टिक्स, हा आय स्कीममध्ये पण होता आणि आता के स्कीमला पण आलेला आहे. म्हणजे टोटल किती युनिट्स आलेले आहेत, 5. पहिलं युनिट्स आहे अल्जब्रा, त्याच्यामध्ये लॉगरिथम, मॅट्रासेस, पार्शियल फ्रॅक्शन. नंतर आहे ट्रिग्नॉमेट्री, ट्रिग्नॉमेट्रीमध्ये आहे ट्रिग्नॉमेट्री रेशो, अलाइड अँगल अँड कंपाऊंड अँगल,
मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल, फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन आणि ट्रिग्नॉमेट्री रेशो. तसाच युनिट नंबर थर्ड आहे स्ट्रेट लाईन, आणि युनिट नंबर फोर्थ आहे डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणि अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, आणि लास्ट चॅप्टर आहे स्टॅटिस्टिक्स. हा टोटली मॅथचा सिलेबस आहे. त्याच्यानंतर आता दुसरा एक क्वेश्चन असा की फायनल इयरच्या स्टुडंटला कॅरी ऑन लागणार का, म्हणजे फायनल इयर म्हणजे की जे सेकंड इयरमध्ये फेल झालेले आहेत आणि फायनल इयरला गेलेले नाही आहेत, तर 100% त्यांना कॅरी ऑन लागणार आहे. आणि जे सेकंड इयरमध्ये फेल झालेले आहेत आणि ज्यांना फायनल इयरला जायचं आहे, तर त्यांना येणाऱ्या 8 दिवसामध्ये त्यांना कॅरी ऑन लागणार आहे आणि त्यांची पण ॲडमिशन फायनल इयरला होणार आहे. कारण आहे की नाही स्कीम चेंज झालेली आहे त्याच्यामुळे. त्याच्यानंतर जर तुम्हाला काही समजा जर डाऊट असला तर तुम्ही एकाने डिस्क्रिप्शन तुम्ही मला एकाने मेसेज करू शकता. आणि जर हे जर इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. त्याच्यानंतर मी टोटली ऑनलाईन क्लास घेतो. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्या ऑनलाईन क्लासेसचा सुरू आहे. आणि त्याच्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रातले स्टुडंट जे पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतात, कुठली पण कॉलेज असो, गव्हर्नमेंट कॉलेज असो, ऑटोनॉमस कॉलेज असो की प्रायव्हेट कॉलेज असो, जर तुम्हाला जर ऑनलाईन क्लास जॉईन करायचा आहे तर खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज किंवा कॉल करू शकता. त्याच्यानंतर 5 दिवस फ्री डेमोचा पण हे दिलेलं आहे, आपण फॅसिलिटी दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला जर 5 दिवसामध्ये जर चांगलं समजत असेल तर एकदम कमी पैशामध्ये तुम्हाला बाकीच्या इकडे ऑफलाईन न जाता ऑनलाईनमध्ये पण तुम्ही चांगला अभ्यास करून 100 पैकी 100 मार्क्स भेटू शकता, 70 पैकी 70 मार्क्स भेटू शकता. जर तुम्हाला 70 पैकी 70 मार्क्स जर भेटले तर तुम्हाला तुमची पूर्णच्या पूर्ण फीस रिटर्न करण्यात येणार. हे एक नवीन फॅसिलिटी आपल्या क्लासेसनं तयार केलेली आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा की अजून तुम्हाला पॉलिटेक्निकबद्दल काय इन्फॉर्मेशन पाहिजे, त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू. धन्यवाद.